मध्ये जाऊयात. आज दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे. मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह इतर दिग्गज नेते उपस्थित राहतील. दिल्लीमधील हॉटेल अशोक मध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या बैठकीमध्ये निवडणुकीच्या निकालावर चर्चा केली जाईल. तसंच या बैठकीमध्ये काही महत्वाचे ठराव सुद्धा पास केले जाणार आहेत. दरम्यान राहुल गांधी विरोधी पक्षनेते होतील की नाही हे आज ठरेल असं काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी सांगितलंय. राहुलजींनी सांगितलं की आम्ही विरोधामध्ये बसू. खारगे साहेबांनी सांगितलं की आम्ही विरोधक म्हणून त्या ठिकाणी भूमिका योग्य काही विषय जे असेल त्याला घेऊन आम्ही विरोधक म्हणून भूमिका त्या ठिकाणी करू. जे काही आकडे समोर आलेले आहेत त्याच्यामधून कोणी त्याला नाव वेगवेगळ्या उपाध्या देतात, परंतु शेवटी इंडिया आघाडीने एकत्रपणे बसूनच त्या संदर्भाची सीट वाटपाची असेल किंवा पुढच्या सगळ्या चर्चा असेल.